रेशम गाठी। आदित्य का रे असं बसलास? ऑफिसला जायचंय ना? नाही आदित्य, थांबतो मी घरी आज। अरे मी बरी आहे आता। हे बघ, आज दिवसभर आराम केला ना की उद्या अगदी ठणठणीत बरी होईल। ताप तो ऑलरेडी गेलाय, हा जरा थकवा आहे पण ठीक आहे। मी घरातली परिस्थिती कुठे ठीक आहे, पण ताण कमी व्हायच्या ऐवजी छोट्या छोट्या गोष्टींनी वाढतोच आहे। शिवाय तुझं औषध पाणी खाणं पिणं, सध्या इतर कोणी लक्ष नाही देणार आहे तिकडे। असू दे ना आदित्य, माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस मला साथ दिली आहे सगळ्यांनी। आता रागवले म्हणून काय झालं? आता रागवलेत पण त्यांची माया कमी झालीय असं अजिबात वाटत नाहीये मला। अरे हो, काल अर्षुतांशी तुझं काय बोलणं झालं सांगितलंच नाहीस तू मला। विशेष काही नाही का, तेच आपलाच विषय परत एकदा। तिचं म्हणणं की आपण नाटक करत होतो म्हणून माई हर्ट झाली, आणि नाटक संपल्यावर त्याचा शेवट गोड झाल्यावर तरी आपण सगळं सांगायला हवं होतं। तिला जर ती पेटी सापडलीच नसती तर कधीच कोणाला काहीच कळलं नसतं। मी म्हणालो तिला, ग मेघनाला स्वतःहून सगळं खरं सांगायचं होतं, मीच थांबवत होतो तिला। अरे असं कशाला सांगितलंस? मग आता त्या आणखी हर्ट झाले असतील की तू तुला सांगायचं नव्हतं म्हणून। नाही ते तर आहेच, पण तिचं म्हणणं की मी प्रमोशनचं पण टाळलं सांगायचं, असं कसं करीन मी मेघना? एखादा सिरियस टॉपिक चालू असताना मध्येच मी मला प्रमोशन मिळालंय असं कसं सांगू शकतो? घरातलं वातावरण पूर्वीसारखं होणं महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने, पण ते तिला पटतच नाही। वर म्हणते की माई माझ्याशी बोलत नाहीये, ती हर्ट झालीय तर मला तिची पर्वाच नाहीये। पूर्वी मी ती बोलेपर्यंत तिला म्हणवायचो, आणि आता मला माईची पर्वा नाही। असं होईल कधी? ते सगळे दोन शब्द धड बोलायला तयार नाहीत माझ्याशी, मी कसं म्हणवणार आहे यार त्यांना? माझी काय अवस्था झाली याचा विचारच करत नाहीये कोणी, आणि माझी प्रत्येक गोष्ट चुकीची वाटायला लागली आहे त्यांना। तुला स्वतःहून सगळ्यांना खरं सांगायचं होतं याच्यावर विश्वास बसत नाहीये त्यांचा मेघना। मला तर टेन्शन आलंय तुझं खरेपणा मी त्यांना नाही पटवून देऊ शकलो तर। तुला पटला ना माझा खरेपणा? झालं तर मग त्यांनाही एक ना एक दिवस नक्की पटेल, खात्री आहे माझी। तू फक्त सगळं टेन्शन भिरकावून दे प्लीज, आणि त्यांचा आदित्य हो अगदी पहिल्यासारखा। ओके ओके। चांगलं सुनवलं मी तुझ्या लाडक्या आदित्यला तुझ्यावरून। कशाला बोललीस तू अर्जुन? जबरदस्तीने बोलायला नकोय तो माझ्याशी। अगं प्रेम काय असं मागून मिळतं का? अगं पण माई तू कशाला तोंड देखलं तरी सांगतोयस, जुलमाचा रामराम नकोय आम्हाला। तुला जे आम्हाला सांगायचं नाहीये ते न सांगायला मोकळा आहेस तू। असं का बोलतेस ग माई?
मी बोलायला आलो तर तू तोंड फिरवतेस. तोंड तू फिरवलेस. माई सकाळी मी आलो तर तू बोललीच नाहीस काही. जेवताना मध्येच उठून निघून गेलीस. पण तुला त्याचं काही वाटत नाही ना? माई आपल्याशी बोलत नाहीये. ती बोलावी आपल्याशी यासाठी काही धडपड केलीस तू? तुझा खोटेपणा सुरू केलायस तो चालूच आहे ना? नाही ग माई, नाही प्लीज असं बोलू नकोस. सॉरी म्हणालोय ना मी, चूक झाली आमची. सॉरी म्हटलं की संपलं सगळं. त्यानं भरून निघतं का रे सगळं? अरे निदान इथे माझ्या समोर येऊन उभा तरी राहा. खणखणीत माफी तरी माग. कान पकडून मी पुन्हा कधीच असं करणार नाही. प्लीज मला माफ कर. मेड्यासारखं होतं मला तू माझ्याशी अबोला धरलास की. नको करूस असं. वेड्यासारखा वागतो मग मी सगळ्याशीच. सवय नाही ना मला घरातल्यांनी माझ्याशी अबोला धरण्याची. माझ्याशी सुद्धा तू वाईट वागला. त्या माईमुळे. ही बोलत नाही ना माझ्याशी म्हणून. अरे पण आता बोलतेय ना. सोडलाय ना अबोला. बर निघू मी आता. सांभाळून जा. मेघनाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. जसं काय आम्ही तिला कामालाच जुमतो. असं म्हणालो का पण मी काही? प्लीज. प्लीज काय? आता तर असं बोलतोय जसं काही आतापर्यंत तिच्यासाठी आम्ही कधीच काही केलं नाही. अर्चू हे बघ आता जा. अरे आता तुम्ही दोघं भांडतच राहणार का? सॉरी. आणि आदित्य जाताना तुझ्या बायकोला सांगून ठेव घरात माणसं आहेत म्हणावं. काही लागलं तर ती हाक मारू शकते. नाही असं का बोलतेस? सगळ्यांना खरं सांगण्यासाठी तीच धडपडत होती. हे काही सांगू नकोस. तीच धडपडत होती म्हणे. मला ती पेटी मिळाली म्हणून. नाही तर तुमची ही लपवाछपवी अशीच चालू राहिली असती. ती अर्चू आम्ही सांगणारच होतो. तू कशाला आगाऊपणा केलास ग आणि तिकडे कपाटात लुडबुड केलीस? आदित्य अरे तू काय बोलतोयस? तू त्यांच्यावर का ओरडतोय? माझ्या समोर माझ्या मुलाच्या अंगावर ओरडायचं नाही. आवाज नाही चढवायचा त्याच्यावर. सॉरी माई. मी अर्चूवर ओरडलो म्हणून ती ओरडली. तिला आवाज चढवायचा नव्हता. मेघना. सॉरी आदित्य. नकळत ओरडले रे मी तुझ्यावर. सॉरी नको माणूस. मला माहिती मी अर्चूवर ओरडत होतो म्हणून तुम्हाला थांबवत होतेस. म्हणूनच ओरडले तुझ्यावर. आपण काहीतरी चांगला हेतूने करायला जातोय आणि त्याचा परिणाम उलटाच होतोय. अरे गैरसमज वाढतच आहेत. आदित्य माईशी असं वागताना तुला काहीच नाही वाटलं? आदित्य असं म्हणजे मी असं काय वागलोय अर्चू? उलट मी तुझ्यावर ओरडत होतो म्हणून मेघना मला ओरडली असंच म्हणालो ना मी. तेच तर. घुमून फिरून तू हिचीच बाजू घेतोयस. माई रडत तिच्या रूम मध्ये निघून गेली माहितीये तुला. पण तू तिची समजूत काढायची सोडून हिची समजूत काढायला आलास. व्हेरी गुड. Thank you.
विजयताई चहा। विजयताई प्लीज बोला ना हो, मला माहिती तुम्ही रागावलात, चुकलंय आमचं, पण प्लीज असं परक्यासारखं नका ना वागू। परक्यासारखं आम्ही नाही मेघना, परक्यासारखं तर तुम्ही वागला। आम्ही तुला आपलीच समजत होतो, सांभाळून घेत होतो। आमच्या आदित्यची लाजरी बुजरी बायको म्हणायचो आम्ही तुला। तुझ्या कुठल्याही चुकीवर आम्ही कधीही बोट ठेवलं नाही, कारण तू नवी होतीस या घरामध्ये, तुला जमवून घेता यावं असं वाटायचं आम्हाला, पण तू आमची नव्हतीस कधीच मेघना। म्हणजे आदित्याची बायको असल्याचं नाटक करत होतीस, ती चूक होती आमची विजयाताई, पण आज आदित्य आणि हे घरच माझं सर्वस्व आहे। मी अत्यंत मनापासून हा निर्णय घेतला। माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं प्रामाणिकपणे आदित्यला सांगून खरेपणानं नवीन नातं सुरू करत होते मी। हे सगळं सांगायला खूप उशीर झाला असं नाही वाटत तुला मेघना? नाही, म्हणजे जिला आम्ही आपली मानत होतो ती खरं म्हणजे आपली नव्हतीच कधी, हे कळल्यानंतर आम्हाला काय वाटायला हवं असं वाटतं ग तुला? म्हणजे आम्हाला असंच वाटणार ना की आत्ता तू सांगतेस ते सगळं खरं कशावरून? तुमचं सगळं म्हणणे मान्य आहे मला विचारत आहे, पण सत्य हेच आहे की आदित्य आणि हे घरच माझं सर्वस्व आहे आणि नेहमीच राहील माझ्या जीवा जीव असेपर्यंत। असंच तोंड करून बसणार आहेस का? राग धुमसतोय मनात, धुमसू दे। असं 24 तास त्याच चक्रात गुरफटून बसणार आहेस का तू? असं केल्याने प्रश्न सुटणार नाही, ते आणखीन खोल जातील। तुम्ही आता मला ज्ञानामृत वगैरे काही पाजत बसू नका, माझी अजिबात इच्छा नाहीये। नाही, ज्ञानामृत पाजत नाही, काही सांगतही नाही, फक्त नाटकाला जाऊया का असं विचारतोय। तुझा थोडा त्रास कमी होईल ग वेगळ्या वातावरणात गेलं की? काही उपयोग आहे का त्याचा? माझं लक्ष तरी लागणार आहे का नाटकात? हे बघ, जे घडलं ना ते झालं, गेलं, संपलं, घडून गेलं, भूतकाळ झाला तो आता ना आपण बदलू शकत ना आदित्य। अहो, पण भूतकाळाच्याच पायावर वर्तमान काळ असतो ना, आणि वर्तमान काळाच्या पायावर भविष्य काळ असतो। तुझी अपेक्षा तरी काय आहे संजीवनी? माझी कुणाकडूनच कसलीच अपेक्षा नाही आता। नाना ये। चहा नकोय मला।
माया ओ प्लीज नका ना रागव आमच्यावर। माझी चूक झाली मान्य आहे मला, तुम्ही द्याल ती शिक्षा चालेल मला। तुम्ही कितीही ओरडा मी ऐकून घेईन, पण बोला प्लीज, असा अबोला नका ना उधारू। संजीवनी, मेलेल्याला मारण्यात पराक्रम नसतो का? संजीवनी, आपली चूक कबूल करणाऱ्याला, पश्चातापात पोळणाऱ्याला शहाण्या माणसाने क्षमाच करायचं असतं। तू त्यांना पोटाशी धरलंस, क्षमा केलीस, तर तू त्यांना शरण गेलीस असा अर्थ होत नाही। क्षमा करणारा मोठा होतो। अहो अहो अहो, काय करताय तुम्ही? अहो तुम्ही तिकडे आरामात बसून पेपर वाचायचा, मी केलेला फर्स्ट क्लास चहा घ्यायचा आणि बाकी सगळी कामं मी करायची, अशी योजना आहे ना? हा या या, बसा बसा बसा, बघू सोडा ते सगळं, या बसा, फडकं ठेवा ते तिकडे, फडकं ठेवा ठेवा, बसा 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 बसा, घ्या गरमागरम चहा घ्या। वाह, मस्त झालाय चहा। अगदी तुमचा हात बसलाय आता चहावर। मला जसा आवडतो ना, अगदी तसा केलाय तुम्ही चहा। एन्जॉय करा चहा, एन्जॉय करा, बाकी कुठलाही विचार करू नका, घ्या चहा घ्या तुम्ही। अहो ऐका ना, मी काय म्हणत होते, श्रावण महिना आलाय ना, मेघनाची पहिली मंगळागौर करायला हवी ना। आपण विचारते कशाला, करा ना। तसं नाही हो, म्हटलं तुमच्याशी बोलूया आणि मग ठरवूया। नाही नाही, काही काही गरज नाही माझ्याशी बोलायची, तुम्ही ठरवा ठरवा। माईंना फोन करते, अहो ती मंडळी इतकी हौशी आहेत ना, म्हणतील इथेच करूया म्हणून। आणि तसंही तिथे ना जिम्मा फुगडी घालायला जागा सुद्धा ऐस पैसे। हा चहा संपवते आणि फोन करते। नक्की करा नक्की करा, घ्या घ्या चहा घ्या, आणखी नाव असेल तर मी घेऊन येतो। घ्या घ्या। हॅलो, हा नमस्कार नानासाहेब, मी माधवी बोलतीये, मेघनाची आई। अहो ओळखला ना, आवाज ओळखला, बोला कशात? मी मजेत आहे, बोलवतो मेघनाला बोलवतो। अहो नाही नाही, मला माईंशी बोलायचं होतं, म्हणजे मेघनाशी नंतर बोलेन मी, आहेत ना माई? हो हो आहेत, बोलवतो। संजीवनी, अगं तुझा मोठ्याने ओरडताय तुम्ही। हॅलो हॅलो माई, नमस्कार, कशा आहात? तेच तुला सांगायचं होतं मला, तू एकदम फोन घेतलास, बोलूच दिलं नाहीस मला। हॅलो माई, हा बोला। मी चुकीच्या वेळी फोन केलाय का? छे छे, तुम्ही अगदी योग्य वेळी योग्य काम करता, बोला काही विशेष? आज श्रावण सुरू झालाय ना, मेघनाची पहिली मंगळागौर करायची होती, म्हणजे इथेच करायचं ठरवलं होतं मी, रीतीप्रमाणे इथेच व्हायला हवी ना। पण तुमच्याकडे कसं, सगळी हौशी मंडळी आहेत आणि जागाही आहे इस पैसे, तेव्हा कसं करायचं? मला वाटतं माहेरची मंगळागौर माहेरीच व्हावी। हवं तर तुम्ही मेघनाला बोलावून घ्या ना तुमच्याकडे, आणि श्रावणातले सगळे सण अगदी आवडीनं करा। अहो लेकीचे लाड करायची सगळी हौस पुरवून घ्या मनसोक्त। ठेवते हा।
संजीवनी ही काय बोलण्याची पद्धत झाली? मग कसं बोलायला हवं होतं मी? जेव्हा अंतकरणाने आशीर्वाद देत होते तेव्हा कसे वागले सगळे? माझ्या लेकाला फसवलं आणि माझं भोळं बावडं पोर फसलं. नंतर आपल्यालाही त्यांनी फसवलंच की? असं काय नाही आहे ग संजीवनी. हेच तर माझं दुर्दैव आहे. प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या विरुद्ध बाजूलाच असता हो. कुठल्याही परिस्थितीत मी सत्याच्या बाजूने असतो नेहमीच. माहिती आहे तुला. तुला माहिती नाही ते हे की तू विरुद्ध बाजूला जाऊन उभी राहिली आहेस.